मम्मी म्हणाली होती मम्मी पप्पा की महेश दादा आहेत, काही टेन्शन नाही, फ्री राहा आणि दे बिंदा शिव्या दे मूवी पुरत्या. माझे मित्र आहेत, मी मुंबईचा तर शिव्या तर येणारच. मित्र म्हणजे पहिले अशी शॉक झाली की नाही का, कॉलेजमध्ये असा एकटा कोपऱ्यात पुस्तक घेऊन बसलेला असतो, मी शिव्या देत नाही, मी जप वगैरे करतो, तिथे जाऊन काय करून आला, खून करून आला आणि काकूसोबत मज्जा घेऊन आला एकटा एकटा. त्यांना म्हणलं अरे काहीतरी वाटू द्या तुम्हाला बोलताना, मी ऍक्टिंग केली आहे. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे, नाही वरण भात लोणचा कोण नाही कोणचा या चित्रपटाची सगळीकडेच हवा आहे. आणि त्यातली जी दोन मुलं आहेत जी जबरदस्त काम करताना दिसत आहेत ती माझ्यासोबत आहेत, वरद आणि प्रेम माझ्यासोबत आहेत. कसे आहात तुम्ही दोघं? एकदम मस्त मजे. मी यांना सांगूनच ठेवलंय जास्त बोलायचं नाही तर पैसे लागतात यांना बोलायचे, लोक बोलतच नाही. काय नाही, पैसे नाही लागत, थोडा टाइम लागतो फ्री व्हायला. पण आता फ्री झालायत वाटतंय. खूप मस्त. पण महेश मांजरेकर जेव्हा एखादी फिल्म डिरेक्ट करतात आणि त्यांच्यासोबत काम करण्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि काय काय कलाकारांचं स्वप्न असतं की त्यांच्यासोबत काम करायचं, इतक्या लहान वयात ही संधी तुम्हाला मिळते, सगळ्यात आधी कसं वाटतं? माझं तर खूप मोठं नशीब आहे की हे ऑलमोस्ट माझं 14 प्रोजेक्ट आहे महेश सरांसोबतचं. त्यांचा एक फर्स्ट मराठी मूवी केला, त्यानंतर एक हिंदी वेबसिरीज, त्यानंतर अंतिम आणि हे 14 प्रोजेक्ट आहे आत्ता. त्याच्यामुळे माझं तर नशीब असं उघडलेलं आहे नशीब माझं की महेश सरांसोबत मला काम करायचं हे खूप मोठा चान्स मिळतोय. आणि महेश सरांची खूप मोठी रिस्क होती हे मूवी करणं आणि त्यांनी मला या कॅरेक्टरसाठी कॅपेबल समजलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की एवढं असं म्हणजे वेरियस कॅरेक्टर आहे फार. आणि मी असं कॅरेक्टर कधी केलंच नव्हतं, आपले फर्स्ट टाइम मी केलं आणि खूप मज्जा आली मला कॅरेक्टर. वरत काय सांग? सेम माझं पण तेच झालं, माझं हे महेश सरांसोबत फर्स्ट काम आहे. तर मूवी केल्यानंतर मला वाटलं नाही की हा बाबा मी महेश मांजरेकरांसोबत मूवी केली आहे. एकदम अनबिलिवेबल एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. चित्रपटात सगळे शिव्या आहेत किंवा थोडासा बोल्ड आहे हा चित्रपट. आपण घरी शिव्या देत नाही किंवा नॉर्मली आपण शिव्या देत नाही, घरच्यांसमोर जेव्हा सांगितलं की आता थोड्या शिव्या द्यायला लागणार आहेत, काय होते घरच्यांचे रिॲक्शन? मम्मी म्हणाली होती मम्मी पप्पा की महेश दादा आहेत, काही टेन्शन नाही, फ्री राहा आणि दे बिंदा शिव्या दे मूवी पुरत्या. आणि महेश सरांनी पण प्रत्येक वेळेस सांगितलं बिंदा शिव्या दे मूवी पुरत्या मूवी पुरता दे. आणि महेश सरांनी पण प्रत्येक वेळेस सांगितलं की हे फक्त जे आहे ना ते कॅरेक्टर कॅरेक्टर पुरताच ठेवायचं, धरून नाही ठेवायचं ते कॅरेक्टर. शिवी दिली दिली संपलं, तिथल्या तिथ्या संपलं, ठेवायचं नाही परत. आता मी जेव्हा सरांच्या ऑफिसमध्ये गेलेलो तेव्हा मी बसलेलो, समोर सर होते आणि मागे मम्मी पप्पा बसलेले. तर सर जास्त मम्मी पप्पांशीच बोलत होते, मला फक्त विचारलं काय मूवी आहे अशी अशी करशील का, मी बोललो हो चालेल. आणि नंतर मम्मी पप्पांना विचारलं शिव्या तर चालेल का दिल्या, तर हां चालेल चालेल सर घ्या तुम्ही घ्या, एकदम काय चिंता नाही वगैरे करायला लागले. आणि मला विचारलं काय रे शिवी देतोस काय, तर मी घाबरलो की मागे मम्मी पप्पा आहे सर, प्रश्नाचं उत्तरच कसं देऊ. आता हो बोललो घरी जाऊन मला पडेल, तर तेवढं घाबरलेलं पण बोललो देईन. सिक्रेटमध्ये आपण शिव्या देतोस म्हणजे मी अजिबात नाही शपथ, मी कधी शिवी दिली नव्हती आतापर्यंत, मूवी पुरती दिली आणि त्याच्यानंतर पण नाही दिली. खोटं बोल नाही, खूप खरं बोलते मी, अजिबात शिवे नाही देत. तुम्ही दोघं एकाच वयाचे आहात आणि सेटवर तुम्ही दंगा मस्ती करता, म्हणजे मी आता ऐकलं की त्या अश्विनी ताईला तुम्ही खूप त्रास दिलाय, तर काय एकंदरीतच पडद्यामागे काय धमाल घडली? खूप आम्ही म्हणजे खूप अशी मजा मस्ती खूप चालू असायची, सारखी मस्करी, पण सीनच्या वेळेस सिरियसनेस लगेच, कारण महेश सरांनी नेचर एवढं छान ठेवलं होतं की आम्ही एवढे कम्फर्टेबल होतो सीन वगैरे शूट करताना की सीनच्या आधी आम्हाला कुठल्याही प्रकारची रिहर्सल, डायलॉगची रिहर्सल अशी काही करायची गरजच नाही. त्याच्यामुळे आम्ही एकदम फ्री असायचो, मजा मस्करी आमची चालू असायची, मी फार बडबड बडबड चालू असायची माझी आणि हा एकदम गप्प दुसऱ्या साईडला, असं नाही का की एकदम शांत गप्प आपला एका कोपऱ्यात आणि मीच नुसता बडबड करत सुटायचं सगळीकडे. आणि माझा काय झालं की माझं हे पहिला काम होतं, तर मी एकदम तेवढा फ्री नव्हतो सर्वांशी बोलायला, तर मी एका बाजूला जाऊन नेटफ्लिक्स बघायचं असं होतं. आणि सीन आला की इतकं फास्ट हे करायचं होतं की फक्त कॅमेरा सेट करायचा होता, त्या लोकांना कॅमेरा सेट करायपर्यंत आम्हाला स्क्रिप्ट द्यायचे, हे डायलॉग आहे चला वाट करा आणि वाट केलं की सीन, असं एकदम फास्ट फास्ट होतं. कमी टाईममध्ये सरांचं नरेटिंग एवढं फर्स्ट क्लास होतं की कमी टाईममध्ये पटकन सीन पाठ व्हायचा, रिअर्स पण व्हायचा आणि टेक पण होऊन जायचं. चित्रपट पाहिला नाही आम्ही, लवकरच तो पाहू. पण असा कोणता सीन आहे प्रेम तुझ्यासाठी की तो खूप डिफिकल्ट होता पण
असं वाटलं की अरे कसा होईल आणि तो झाला. अरे बापरे असं हो ना. एक सीन आहे की ज्याच्यामध्ये मी माझ्या काकूचे पाय दाबत असतो, तो फार असं म्हणजे मला नाही का की किती म्हणजे आता कसं होणार काय होणार काय होणार. सर म्हणाले हे बघ काही टेन्शन घेऊ नको, मी फक्त नरेट करत राहीन मागून आणि मी जिथे कट बोलेन तिथे थांबायचं. आणि झालं, मी डोक्यातनं पूर्ण स्ट्रेस काढून टाकलं, म्हटलं की आहेत सर सांगतील आपल्याला. तसंच झालं आणि सीन कधी झाला हे पण कळलं नाही मला. बरोबर, तू काय सांगशील असा कोणता सीन आहे जो खूप डिफिकल्ट वाटला सुरुवातीला पण नंतर असा? माझ्यासाठी असा कुठचे सीनच नव्हते, इतके डेंजर डिफिकल्ट तर नव्हतेच, तर मला एकदम नॉर्मल होता. फक्त एक सीन होता तसला, पण ते पण इझी होतं. महेश सर बोलले की एवढं काय नाही, आरामात तू तुझ्या याच्यात राहा, बाकीच्यांचा काय विचार नको करू आणि करतो सीन. ट्रेलर सगळीकडे गाजतोय मांजरेकरांच्या चित्रपटात, ही दोन पोरं जेव्हा आपल्याला दिसतात, मित्र काय म्हणतात आता, कारण का फेमस झालायत बॉस, काय म्हणतात मित्र? मित्र म्हणजे पहिले अशी शॉक झाली की नाही का, कॉलेजमध्ये असा एकटा कोपऱ्यात पुस्तक घेऊन बसलेला असतो, मी शिव्या देत नाही, मी जप वगैरे करतो, तिथे जाऊन काय करून आला, खून करून आला आणि काकूसोबत मज्जा घेऊन आला एकटा एकटा. त्यांना म्हटलं अरे काहीतरी वाटू द्या तुम्हाला बोलताना, मी ॲक्टिंग केली आहे, असं कसं बोलताय तुम्ही, नाही का? पण शिव्या वगैरे दिलं की तू आता खोटं काय बोलतो. त्यांना म्हटलं ते माझं कॅरेक्टर होतं, तो मी नव्हतो, ते एक महेश सरांनी घडवलेलं कॅरेक्टर होतं जे मी केलं आणि ते मी तिथेच सोडलं महेश सरांच्या सांगण्यावरून. आता माझे मित्र म्हणजे आहेत, मी मुंबईचा तर शिव्या तर येणारच, तर माय मुंबईचा आहे तर शिव्या तर येणार, मी नाही. तर माझ्या मित्रांना माझा एकच डायलॉग तो आवडला, लागले आहेत मुंबईचे लागले आहेत. इंस्टाग्रामवर प्रत्येक जण ट्रेलरवर तूच डीएम करतोय की काय रे लागलेत मुंबईचे, लागलेत मुंबईचे असं सर्व. आणि मग घरी पण माझे भाऊ वगैरे ते पण मग तेच डायलॉग बोलतात. कारण का काय माहितीये, अजून तुम्ही खूप लहान आहात आणि हा चित्रपट जेव्हा आपल्या वाटेला येतो तेव्हा काय मी काय म्हणेन की हे काहीच यश नाही, अजून बरंच यश यायचे आणि अजून बरेच चित्रपट करायचे, मांजरेकरांचे अजून 50 तरी चित्रपट तुम्हाला करायचे आहेत. तर असेच राहा, डाऊन टू अर्थ राहा, जसे इनोसंट आहात तो इनोसंट जपा. थँक्यू सो मच चित्रपटासाठी, खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच.